अमरावतीकरांना जाहीर आव्हान, 26 तारखेला मतदान करायला विसरू नका. देविदास पवार, आयुक्त अमरावती महापालिका. लोकसभेसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान घेण्यात आलं. त्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर येथे घेण्यात आलं. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान घेण्यात आलं. नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर येथे मतदान झालं. लोकसभा मतदारसंघ अंतर्गत विधानसभा निहाय्य मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. भंडारा, गोंदिया येथे 61.37% मतदान झालं. विधानसभा निहाय्य टक्केवारी अशी आहे. अर्जुनी, मोरगाव 68.79%, भंडारा 64.55%, गोंदिया 56.11%, साकोली 58.79%, तिरोरा 56.69%, तुमसर 63.51% मतदान झालं आहे. अर्जुनी मोरगावमध्ये सर्वाधिक 68.79% मतदान झालं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 57.9% मतदान झालं. त्याची विधानसभा टक्केवारी आळणी 49.70%, बलारपूर 59.6%, चंद्रपूर 58.38%, राजुरा 65.14%, वणी 58.87%, वरोरा 64%. यापैकी राजुरामध्ये सर्वाधिक 65.14% मतदान झालं आहे. गडचिरोली चिमूर येथे 66.30% मतदान झालं आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या आमगावमध्ये फक्त 64.60% मतदान, तर आरमोरीमध्ये सर्वाधिक 70.37% मतदान झालंय. विधानसभा निहाय्य टक्केवारी याप्रमाणे आहे. गडचिरोली 65.31%, अहेरी 66.83%, आमगाव 64.60%, आरमोरी 70.37%, ब्रह्मपुरी 67%, चिमूर 64% एवढं मतदान झालं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 51.54% मतदान झालं. त्याची विधानसभा टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. नागपूर साऊथ वेस्ट 53%, नागपूर सेंट्रल 44.60%, नागपूर ईस्ट 57.80%, नागपूर नॉर्थ 55.15%, नागपूर साऊथ 47.93%, नागपूर वेस्ट 49.4%, नागपूर ईस्टमध्ये सर्वाधिक 57.80% इतकं मतदान झालंय. रामटेक लोकसभा मतदारसंघात 55.46% मतदान झालं. त्यापैकी उमरेडमध्ये सर्वाधिक 66% मतदान झालं आहे. विधानसभा निहाय्य टक्केवारी उमरेड 66%, हिंगणा 53.4%, कामठी 52.48%, काटोल 53.85%, रामटेक 59.26%, सावनेर 51.38% याप्रमाणे टक्केवारी आहे.